असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे, ती आमची भूमिका आहे, त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही करतो, ती सुरू केलेली आहे। त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल तो कायदेशीर वेळ आम्ही देऊ। आणि त्याचवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला देखील सांगितलेलं आहे की कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। का शेवटी राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न काय असणार आहे, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेही दोन समाज एकमेकासमोर उभे आहेत अशा प्रकारे महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे ब्रेक होणार नाही, हा प्रयत्न आम्हाला करावा लागेल। आणि मला असं वाटतं की ही काही केवळ आमचीच जबाबदारी असं नाही आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे, प्रत्येक नेत्याची, मग ते समाजाचे नेते असो की राजकीय नेते असो, ही सगळ्यांची जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे स्टेटमेंट्स असतील किंवा आपलं वर्तन असेल हे कसं राहू शकेल हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे।